तीन बाटल्यांचं हे सुरेख कारंजं बनवायला थोडा वेळ लागेल, पण नंतर त्याच्याशी तासनतास खेळायला खूप मजा येईल. यासाठी आपल्याला लागतील तीन प्लास्टिकच्या बाटल्या, कडक स्ट्रॉ, प्लास्टिकची नळी, डिंक आणि कात्री. सुरुवातीला दोन बाटल्यांची झाकणं काढून घ्या, दोघांना डिंक लावून ती पाठोपाठ चिकटवून टाका. नंतर दोन्ही झाकणांमधून आरपार एक छिद्र टोकाच्या कात्रीने पाडून घ्या. आता ह्या छिद्रात एक लांब कडक स्ट्रॉ घुसवून घ्या. हा स्ट्रॉ छिद्रांमध्ये घट्ट बसायला हवा. आता दोन बाटल्या घ्या आणि त्या पाठोपाठच्या झाकणांना फिरवून बसवून टाका. ह्या झाकणांच्याच या बाटल्या असल्याने त्या अगदी छान या झाकणांमध्ये फिरवून बसवता येतील. तिसऱ्या बाटलीचा फक्त तळच वापरायचा आहे, तेव्हा तो तेवढा कात्रीने कापून घ्या. आधीच्या जोड बाटल्यांमधल्या वरच्या बाटलीच्या तळाला डिंक लावून कापलेला तळ त्याच्यावर चिकटवून टाका. आता सगळ्यात महत्वाचा भाग, वरच्या कपाच्या तळाला आणि खालच्या बाटलीच्या तळाला एकाखाली एक येतील अशा खुणा करा. नंतर वरच्या कपाच्या वरच्या कडेला आणि मधल्या बाटलीला तोंडाकडच्या बाजूला एकाखाली एक अशा खुणा करा. खुणा केलेल्या चारही ठिकाणी कात्रीने छिद्र करून घ्या. आता आधी ठरवल्याप्रमाणे एकाखाली एक येणाऱ्या छिद्रांमधून दोन नळ्या आत ढकला. आधी घातली वरची नळी आणि ही आता झाली दुसरी नळी. डिंकानी नळ्या छिद्रांमध्ये घट्ट बसवून घ्या. यांनी जोड पण पक्के होतील आणि ते वॉटरप्रूफही होतील. डिंक सुकल्यावर आपलं कारंज तयार होईल. कुठल्या बाटलीतली नळी कोणत्या बाटलीत गेली आहे ते नीट दाखवणारा हा एक फोटो आहे. एका अखंड नळीला सारख्या रंगाची चिकटपट्टी लावली आहे, दोन नळ्यांना दोन वेगवेगळ्या रंगांच्या चिकटपट्ट्या आहेत. आता आपलं खेळणं तयार झालं. खेळायच्या आधी थोडीशी पूर्वतयारी करूया. यासाठी वरच्या कपात रंगीत पाणी होता. असं करताना तळ्यातल्या नळीतून सर्वात खालच्या बाटलीत पाणी भरत जातं. साधारण 3/4 बाटली भरून घ्या. आता पूर्ण असेंब्ली उलटी करा. असं केल्यावर स्ट्रॉ मधून खालच्या बाटलीतलं पाणी मधल्या बाटलीत येत राहील. तळातली पूर्ण बाटली रिकामी होऊन मधल्या बाटलीत पाणी भरत गेलं पाहिजे. आता पूर्ण असेंब्ली पुन्हा सरळ करा. आता आपण कारंजे उडवायला तयार झालो. पुन्हा वरच्या कपात पाणी होता आणि काय मजा होते पहा. लगेच वरच्या नळीतनं कारंजं उडायला लागतं. काय होतंय बरं, वरच्या कपातलं पाणी नळीने खालच्या बाटलीत येते, त्यामुळे विस्थापित झालेली हवा स्ट्रॉ मधून मधल्या बाटलीत येते. तिचा दाब त्याच बाटलीतल्या पाण्यावर पडून ते नळीने वरच्या कपात कारंजासारखं पडते. मधल्या बाटलीत जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत हे कारंजं चालूच राहतं. मधल्या बाटलीत पाणी भरून आणि वरच्या कप्पात पाणी घालून कारंजं पुन्हा पुन्हा उडवता येईल. आहे की नाही घरच्या घरी करता येण्यासारखा मस्त प्रयोग. ही पहा वर्गातली मुलं या कारंजाशी खेळण्यात कशी रममाण झाली आहेत ते. 2.5 लिटरच्या बाटल्या वापरून थोडंसं मोठं कारंजं करता येईल. ह्या मॉडेलमध्ये आधी बाहेरून घातलेल्या नळ्या बाटल्यांच्या आत बसवल्या आहेत इतकंच, बाकी सगळं आधीच्या कारंजासारखंच आहे.